उद्या परवा काटा चालू करून ठेव, म्हणजे रेंज येते बरोबर. बोला. हा ना, आम्ही जातो, आम्ही अष्टमीला जातो. आता यात्रेला ललिता ललिता हिरवी घेऊन
पाठवलं मी कधी पाहुणा पाठव पाठवलं मी टाटा चालू करून ठेव म्हणजे रेंज येते बरोबर बोला हा ना आम्ही जातो आम्ही अष्टमीला जातो ना शक्य आता यात्रेला पण येतो ना मीडियम सांगा एक साधी मिसळ पार्सल मीडियम पार्सल पार्सल पाठवलं मी कधी पाहुणा पाठव पाठवलं मी Thank you.
उद्या परवा करून घे पहिले बघा कोणता खासियत काय आहे काय सांगाल. आम्ही कोल्हापूरवरून आलो, प्रॉपर कोल्हापूरचे आम्ही आहे. म्हणजे माझी बहीण तर कोल्हापुरातच आहे आणि मी लग्न झाल्यामुळं पुण्यात असते, म्हणून आमच्या मिसळचं नाव पुणे कोल्हापूर असं लिहिलेलं असतं. पण जास्त करून आम्ही खास कोल्हापुरीच मिसळ बनवतो. आमच्या मिसळचं खासियत म्हणजे आमची 32 प्रकारच्या मसाल्यांची मिसळ आहे. दुसरं म्हणजे आमची तिरंगा मिसळ आहे. तिरंगा म्हणजे तांबडा, पांढरा, हिरवा हे 3 टाईपचे रस्से आमचे असतात. आणि तिसरं मेन वैशिष्ट्य म्हणजे आम्ही बंबात मिसळ म्हणजे उकळतो. त्याचं कारण काय की आत्ता आयुर्वेदिकच्या दृष्टीने जे काही आता बरेच आज आपण बघतो कोरोना, पण आपण कोरोनाला सगळे सामने झालेलो आहोत, किती प्रॉब्लेम आलेत. पण जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर रात्री पाणी तांब्याच्या ह्याच्यात ठेवलं आणि सकाळी उकळलं तर त्याचा आपल्याला खूप आरोग्याला चांगला आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं की तो बंबात आम्ही मिसळचा मसाला बंबात शिजवून घेतो. त्याचा स्वाद आणि फ्लेवर सगळं दोन्ही त्याच्यामध्ये येतं. आणि माझं नाव रेखा जाधव आणि ही शोभा जाधव. राजदादा सुचली आणि इकडे कुठल्या कुठल्या पद्धतीच्या मिसळ आहेत काय सांगाल? संकल्पना हे तर ही आम्ही एकदा 2002 वर्षापूर्वी देखील हा मिसळ महोत्सव डोंबिवलीत घेतला होता, तेव्हा देखील नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर 2 वर्ष कोरोना काळात नागरिकांना अशा प्रकारचे कार्यक्रम मिळाले नाही, तर ती संकल्पना म्हटलं आपण आधी एकदा घेतलेल्या त्या तसाच एकदा पुन्हा एकदा घेऊ, एकदा एका थोडा मोठ्या स्केलवर घेऊ. आणि ज्या प्रकारे लोकांना कोरोनातनं बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचे इव्हेंट डोंबिवलीकरांना आवडत असतात, तर ती संकल्पना सुचली त्याच्या म्हणून म्हटलं मिसळ महोत्सव घेऊया. आणि इथे महाराष्ट्रातनं जवळपास कोल्हापूरमधनं सांगली, सातारा, नाशिक, पुणे, जुन्नर, देहू अशा जवळपास महाराष्ट्रभर पसरलेल्या वेगळ्या वेगळ्या ज्या मिसळीच्या चवी आहेत त्या आपण डोंबिवलीत घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्राची मिसळ ही महाराष्ट्राची महत्त्वाची खाद्य संस्कृती आहे, तर ती महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण डोंबिवलीकरांपर्यंत घेऊन आलेलो आहे. महोत्सव भरवला आहे, काय आपलं मत आहे आणि कशा प्रकारच्या मिसळ आपण इथे फेस केलं का काय सांगा? हा बहुतेक हा मिसळ महोत्सवचा यावर म्हणजे हा दुसरा अटेम्प्ट आहे डोंबिवलीमधला. गेल्या वेळेला पण मिसळ महोत्सव झालेला, तो ऋषा स्कूल झालेला आणि यावर्षी आपल्या सावाराम क्रीडा संकुलामध्ये होतोय. तर हा मिसळ आपल्या डोंबिवलीची एक ख्याती आहे की कोणताही खाद्य महोत्सव असेल किंवा कुठलाही मोठा इव्हेंट असेल तिथे डोंबिवलीकर हजेरी नेहमीच चांगली लावतात. आणि भाऊसाहेब चौधरी यांच्याकडनं लास्ट टाईम पण हा जो प्रकार फर्स्ट टाईम डोंबिवलीमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे ॲक्च्युली मिसळ महोत्सव, तर तो यावर्षी पण एकदम चांगला. आता मी ही दुसरी थाळी खातो आहे मिसळीची, कारण की आणि वैविध्य आहे या सगळ्या टेस्टमध्ये आणि सगळ्या मिसळीच्या प्रकारामध्ये. मटकीची मिसळ आहे, नंतर मग याची चण्याची मिसळ आहे, बरेचसे प्रकारचं आहे त्याच्यामध्ये. तर ते आपल्या खवय्यांसाठी एक पर्वणी आहे ही.